नमस्कार गोकुल पै केंद्राच्या सर्व वीक्षक वृंदांक सी ए साधक म्हणल यशस्वी कार्यक्रमाक का स्वागत करता लेख परिशोधकाच्या परीक्षा या सी एक्सम एक देशांतूज अत्यंत क्लिष्टकर्म लेख परीक्षा असले परीक्षा परीक्षांतू सफल उत्तीर्ण आम्ही ताजी ಲೆಕ್ಕರ್ಬಾಳ್ ಅಭಿಷೇಕ್ ಕಾಮತ್ ಹನಿ ಉಪಸ್ಥಿತ ಸ್ವಾಗತ ತುಮಗೆಲ್ಲೊಟ್ಟು ವಿಚಾರ ವಿಮರ್ಶೆ ಕೊರ್ಚಕ್ಕಿಂತ ಕೂಡ ತುಂಗಲೆ ಕಿರುಪರಿ ಚೆ ಇಷ್ಟ ಭತ್ತ ಹನಿ ಡಿ ಅಭಿಷೇಕ್ ಕಾಮತ್ ಹನಿ ಮೂಲತಃ ಉಡುಪಾಚೆ ಸಿದ್ದಾಪುರಚ ಹಂಗೆಲ್ಲ ಕ್ವಾಲಿಫಿಕೇಶನ್ ಮಳರಿ ಬಿ ಕಾಮ್ ಚಾರ್ಟೆಡ್ ಅಕೌಂಟೆನ್ಸಿ ಹಂಗೆಲ್ಲ ಎಜುಕೇಶನ್ ಸ್ಕೂಲಿಂಗ್ ಸರಸ್ವತಿ ವಿದ್ಯಾಲಯ ಅಂತೂ

मामाया ऑइल सिद्धापुराच्या पार्टनर जाऊन असाची तशीची श्री रंगनाथ सभाभवन हज्जे प्रोपरेटर जाऊन असाची हंगेले अम्मा मालती एम कामत होम मेकर तशी हंगेले अक्का परणा प्रभू आणि अनन्या वी शणे आणि होममेकर मेकर जाऊन असाची अभिषेक नमस्कार तुका तशीची तुगेले फॅमिली का तशी तुगेले कॉन मेंटर्स कोच तुगेले आर्टिकल चिप केलेले तुगेले, तुगेले प्रिन्सिपल्स सर्वांक कंग्रॅच्युलेशन्स

ते, ते खुशी तसे खुशी हा नी इत लाईफ टाइम तू आणि मुखार वर खुशी तसंच खुशीच ना तितले एक्सपिरियन्स करू जाता म्हण खरं म्हणजे हे एक हक्क हा इतलं राखून राबिलो इतलं एक वेट केलेलं के आता so, फायनली ते एक अचीव जाताना मस्त मस्त खुशी जाता खंडीत त्यामुळे वर्षाचे प्रयत्न एक रिझल्ट द इमोशन बाहेर येऊचे सो ओवरऑल तुमगे जर्नी ऑफ ऑल दीस इयर्स तुमका हे रिजल्ट येऊ का म्हणजे या सफलते पाऊ का म्हणजे रे तो कसा पुरा तज मागशी ओवरऑल जर्नी तू काही कॅप्क्युलेट कर नो सण इन ब्रीफ विवर्स होता म्हणजे रे कशी म्हणून सांग द होल जर्नी ऑबस्टेकल्स इन्स्पिरेशन एव्हरीथिंग ह्या सी ए एक्झामात तू मस्त हंत असतात तशी फर्स्ट फाउंडेशन इंटर फायनल म्हणून आणि हंत कसे म्हणजे टेन्थ पी येऊन तू मस्त जन मस्त लायक स्कोर करून असता ती आम्ही फेलियर पळून अस ती चढ म्हणजे एक दोन पर्सेंट चढ नाईंटी एक्सपेक्ट केल्या एटी एट आयल्या तशी जे एक विंगडाची तुक फेलियर ना सीएन केलो पण चान्स असा मस्त जन पुरा फटेम सिच्युएशन हा फेलियर पळले जाल्यार तें ओवरकम म्हळ्यार फेलियर एक्सेप्ट करचें इजी ना तें कळ्ळें म्हळ्यार आमी तें पळय न्ही आसता हें फेल फेल म्हूण पळय तेन्ना बारीक कश्ट जाता कळ्ळें तें पळोवन ओके कश कसन चेंज करता कशें इम्प्रूव करता म्हणून तुमी फेल्युअर ओवरकम करच्या म्हणचे एक विशय काडलेलो आसा ह्या एस्पेशली सी एग्जाम गिवन द पर्संटेज ऑफ फेल्युअर चड आन तूं तुमी फेल्युअर ओवरकम करता जाल्यार टॅक्निक्स ऑर कशी एक स्टुडंटान फेल्युअर ओव्हरकम कोर येतं म्हणजे विषय रे का अभिप्राय फर्स्ट थिंग कसं म्हणा री व्हॉट वेन वेन रॉंग म्हणून आम्ही पळव का फर्स्ट आम्ही आता हा एक्झाम बरं रिझल्ट ऊन आयला कितले मार्क्स आयले आम्ही कसं प्रिपरेशन केले कसं चूक आशिले पेपर बरं हडोचे चान्स असतात आम्ही पळव नू आम्ही इन्स्टिट्यूटाक की तांका हांका दुरुज बदल माग दिसतं आम्ही कसं मिस्टेक केले आम्ही कशी चेंज करू येतो म्हणून कला म्हणजे इन्स्टिट्यूट कशी असतं ते ब्लेम केले रे आमगेल इम्प्रुव्हमेंट जायना आम्ही कसं करू का म्हणजे आम्ही त्या कसं चेंजेस आम्ही हाडेत आता मॅगेल आणतोची मॅगेल प्रॅक्टिस होऊ नशिले एक एफ एम तसं पेपर मस्त जना की इझी जे मग त्या टफ जात असेल केलं म्हणजे प्रॅक्टिस होऊन जे हा ते पळत असेल मग अर्थ जात असेल बट एग्जाम सिच्युएशन ते, ते बरो चक ते वगी वगी, वगी कॅल्क्युलेट करचे मग मस्त कष्ट झाले कड ते चेंजेस कसं हडका म्हणून हा भाई प्रॅक्टिस मात्र सोल्युशन सो क्युम्युलेटिव्ह रिव्हिजन कोर्काची पडल्या तशी आजी ते कोर ना क्लियर झालं दहा वाजे खुशी झाले एंड यू पुट युअर सेल्फ ऑन द लाईन अँड प्रॅक्टिस मेक्स अ मैन परफेक्ट म्हणला म्हणजे तुमगे ओवरऑल फ्रॉम से फाउंडेशन इंटरमिडिएट इन फायनल एस्पेशली फायनल फोकस करून तुमगेले स्टडी मेथड कशे आशिल्ले तू खंयच्या एरियाज फोकस केले ऑर तुगेले कसले स्पेशल टेक्निक्स आशिल्ले बाय तुगेले मेथडॉलॉजीज आशिल्ले बाय ते तुम्ही फायनलान तू दोन ग्रुप असता ग्रुप वन ग्रुप टू दोन्ही वाटू बरो बरव बट बटल्या टाइम कन्स्ट्रंटा निमित्त एक ग्रुप बरोवच्याक चान्स आशिले तशी हा फर्स्ट ग्रुप टू स्टार्ट केले ग्रुप एक इलेक्टिव सब्जेक्ट असा तशीची टॅक्सेशन मस्त इश्ट आशिले तशी हा ग्रुप टू दुखून स्टार्ट केले एक इलेक्टिव त्या पुरा थोडीशी मॅनेजेबल त्या टाइम कंस्ट्रेंट केलं एक ग्रुप क्लिअर झाले तुम्हाला कॉन्फिडेंट जाता जाता एक जला आणि एक स्टेप वरला तशी त्या कॉन्फिडेंस मागीरचे नेक्स्ट ग्रुपान तू तशीची एक एक सब्जेक्ट मेन कसन म्हणजे सब्जेक्ट कसन असत ते एक पंत पळवून घेऊ का कसन कोव का जातु कोचिंग खुकून घेऊ काचिंग विंगड मस्त नमूनस कोणाला इश्ट मोस्टली मक्क खुश जायना एक एक लेवल विंगड असता एक एक सब्जेक्ट विंगड अस फर्स्ट फोकस तू कोचिंग असेल की

ते क्लास चुकता एक पण क्लास चुकलेरी फ्लो एक दोन क्लास चुकलेरी तेदन नेक्स्ट आम्ही मस्त मागशी पण असतात ते मॉरल मॉरल वर डाऊन जाता तशी आता कालांत तू टाइम कन्संट ट्रॅव्हलिंग टाइम कट करच्या खात्री ऑनलाईन बेटर आणि दोन्हीचे इंस्टिट्यूटाचे पुस्तक पुरा मस्त अस असत इंस्टिट्यूट फ्री रिसोर्स असत युट्यूबान मस्त फ्री रिसोर्स असत प्रत्येकल्यानं कसे म्हणजे तंगेल सब्जेक्ट स्ट्रेथ ताजे प्रकार प्लॅन करेत की खंचे कितले म्हणजे हे क्लासेस घेऊ का की हा सेल्फ स्टडी करेत की एक कसांनी फ्री आनी रिसोर्स आणून तू पावतो की आणि इंस्टिट्यूटा बुक मस्त इन्स्टिट्यूट मस्तची रिसोर्स दिवस त्यावेळेस पळून घेऊ का डायरेक्ट कोण किंवा सांगले हा तशी करची की ना बेटर जाता म्हणून रिसर्च बाय 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 आता या सीए कॉचिंग हज बीकॉम के अभिप्राय प्रकार कसा बीकॉम जब तरी सीए कर वॉट इज योर ओपिनियन हाँ सी ए बीकॉम जल्गिरी इंटर फाउंडेशन क्लियर जैसे हाँ बीकॉम जल्गिरी इंटर एग्जाम क्लियर जो आदाना

मात्र बेटर दिस इव्हनिंग कॉलेजची टाइम hmm. मस्त सेव्ह जाता hmm. hmm. आर्टिकलशिप करत आणि चढावत इव्हनिंग कॉलेजात पूर जण सीए करतली <laughs> लाईक माइंडेड पीपल असतात तांक पळून एक मोटिवेशन मिळत की हो हा मार्को जन तशी तसले जन hmm. फ्रेंड्स परत तसले असतात तशी ते एक आर्टिकलशिप करचक कोचिंग वच्याक पूरा ते एक ग्रुप लाईक जाता दॅट इज करेक्ट अस

स्ट्रेस आशिलेच खंडित टाइम मॅनेजमेंट आता युजली एक सी ए स्टुडंट शेड्यूल कसे असतं म्हणा सकाळी अर्ली मॉर्निंग कोचिंग कोचिंगा वसका आर्टिकलशीप करून साडे पांच स घंटे इव्हनिंग कॉलेजात इव्हनिंग कॉलेजची एक्झाम सपरेट हज्जे टेस्ट असता ती वर वरची मस्त एक एनर्जी जाओ का तंतु जे आमी कशी म्हणणार हैं, ह्यांची ते एक मोटिवेशन जाऊन घेवका का कारण तशी तिथलं ऍक्टिव्ह लाईफ असताना आमक तें एक कशी म्हणजे आमक तें फ्लो असता एक त्यांची झोन आता तें आमक डिस्ट्रॅक्शन येणार कारण म्हणजे आम्ही बरे आमगे फोकस आता सीए जाऊ का त्याचे रिलेटेड असतात आता फॉर एक्झाम्पल मागेल एक सिच्युएशन तू हा बी कॉम झालं मागीर हा इंटर केलं त्या झोनात कोण ह्या झोन आहे याच्याची की कष्ट जत्ता त्याला म्हणजे त्या विंगड नमून असतात एक डे कॉलेज बी कॉम केलेलं ले आणि सी ए स्टुडंट लाईफ विंगड असतात हा त्या फर्स्ट कॅटेगरीन तो आशिलो तशी त्या जल्मगिरी बई सोनू इंटर वाजून तशी केल्या म्हाका दिसता ताज्या पशी हे केल्ले बघी जाऊन वरे कुवत्ता आणि ते एक फ्लो तू फ्लो असता म्हणून तशी दिसत तुम्ही मेन्शन केले आता आर्टिकलची पास म्हणून करेक्ट नाव सो ಪ್ರಕಾರ ಆರ್ಟಿಕಲ್ಪ ಸೀರಮುರ ಲೈಫಿಟ್ಸ್ಟ್ ಓಪಿ ಬಗ್ಗೆ ಆರ್ಟಿಕಲ್ಪ ಮಸ್ತ್ ಹೇಳ್ಫುಲ್ಸ್ ಪ್ರೇಕ್ಟಿಕಲ್ರೆ ಬಿಕ ಕ್ರೆಡಿಟ ಜಗತ್ತ काय म्हणजे मी शिकील तितलेची ते आम्ही एक एक वेग आयडिया एक इमेजिनेशन करत असता बट आम्ही हंग गेल आम प्रति एक कोचे मेळात इंडिव्हिज्युअल फाइलिंग दुखून दोन mm. पार्टनरशिपचे ऑडीट mm. कंपनीचा ऑडीट बँका ऑडिट मस्त नमुन्याचे एक एक्सपोजर एक मिळतात मस्त जना लाट क्लाइंट उल्वच मिळतात एट यंग एज एस एक वर्क हँडल करतात बँक उलय ती होड क्लायंट क्लाइंट्स कंपनीज आ विंग विंगड जनाले उल्लेता ती बरे ते आर्टिकल शिप मला बैसून काम मात्र करचे सना मस्त विंगड शिक्षा मिळता hmm. आमका विंग, विंग विंगड जागे रोसोनो ऑडिट करचे मिळता विंगड गाव आमसून पुरा एक ऑपर्च्युनिटी मिळता ओवरऑल ते एक hmm. Hmm. आमका कशी कश फुल्ली एक कंप्लीट प्रिपेअर्डनेस देता आमका कशी म्हणजे बरे थिओरिटिकल नॉलेज नेशी प्रॅक्टिकली वर को असता व्हेन आमी आता एक सीए रेडी झालता ना आम्ही फुल्ली एक नॉलेज असता आमगेले तशी दिसता मला

तू त्या कोप अप केलं त्या ऑबस्टेकल केसशी फेस केलं म्हणजे टॅकल केलं म्हणजे सोशल मीडिया खंडित एक डिस्ट्रॅक्शन याची म्हणजे आता आमक युट्यूबांत आत वरे कोची चांग रिसोर्स वरे असत तशी टाइम वेस्ट करत तसं मस्त थिंग्स वरे कोची असत आणि मागका कशी म्हणजे हा युजली चिके डिस्ट्रॅक्ट आणि वगी जाता तशी हा चिके सोशल मीडिया अवॉइड केले हा इंस्टाग्राम की व्हॉट्सअप की पुरा अवॉइड केलं केलं म्हणजे अनइन्स्टॉल करले ना हा आणि काही इंस्टाग्राम वर येऊ का मग oh, तशी मग mm. म्हणजे मग आय नो माय सेल्फ मग गोतस की मग हे तंत पर पडले हा मग टाइम की रिसोर्स की वेस्ट करता mm. मग तिथलं म्हणजे मॅनेज करू जायना ना त्याच्या खात हा त्या पूरा तुकून दूर आशिलो mm. इतले टाइम कल म्हणजे फुल फोकस जल तिथले मग सी एंत कोर्क आशिले अनगती कसं मग नाक आशिले त्या पॉइंटारी तशी हा सोशल मीडिया तुकून दूर आशिलो आणि जल तिथलं पुरा म्हणजे माग एक ओपिनियन कसं म्हणजे सी जत्ताले थोडे टाइम ते दूर असले बरे कुठे अंग कल म्हणजे अरे mm -hmm. विंगड जनल कनकन -कन की जत्त असतात आणि आम्ही बैसून एक्झाम बरेत असता ती तसे असताना आम्ही चिके त्या पळोच पळेल आणि बॅजार जत्त सोडले mm -hmm. रे की मना एक एफेक्ट जत्ता तशी अवॉइडिंग ऑफ सोशल अवॉइडिंग इज अ बेस्ट सोल्युशन अवॉइड मागेल म्हण की कोर म्हणजे ते एक लिमिटर असले रे पुरो मागेल म्हण एक्स्ट्रीम कोरका म्हणून हा सांगा ना बट ज्याला तिथे अवॉइड केलं आम्ही मारको पीसफुली एक वाजूचे असतं मेन वाजूचे कसं म्हणत त्या डिस्ट्रॅक्शन ना अशी वाजूची इम्पॉर्टंट आहे अंडरस्टूड एब्सोल्यूट अवॉइड जाऊचे लिमिट करत अवॉइड इफ पॉसिबल नेक्स्ट मला क्वेश्चन एग्जाम रिलेटेड निमगुच्या आश पावता आता अत सी एक्झाम दिस अटेम्प्ट मे ट्वेंटी ट्वेंटी फोरचे अटेम्प्ट न्यू सिलेबस अटेम्प्ट नो स्कीम ऑफ एज्युकेशन अटेम्प्ट ये अटेम्प्ट फुड़े अटेम्प्ट कैसे डिफरेंट आशिले और या ट्रांजिशन है वाला कैसा पूरा डिफिकल्टीज आशिले मुंतमी एक्सप्लेन कर दो ओल्ड स्कीम आंतु फुड़े आर्ट सब्जेक्ट आशिले आर्ट सब्जेक्ट वर कुछ ही आमक एग्जाम मतलब एट सब्जेक्ट एग्जाम आशिले एट इन टू हंड्रेड एट हंड्रेड मार्क्स आ पेपर है तो अत कशी केला मतलब तानी सर पेपर आमक एग्जाम बरोचा आसता आणि वरलेले सेल्फ पेस्ड ऑनलाईन मॉड्युल म्हणून केला ते आम्ही कोचिंग uh, तंगे पळवून आम्ही ऑनलाईन वेगवेगळ्या एक्झाम बरोबर असतात आणि डिफरन्स कसं म्हणाले दोन्ही दु, ग्रुपांत एक एक सब्जेक्ट म्हणून तशी आम्ही घेतना आणि चिकेची हे इझीअर इझियर म्हणजे तशी सांगना हा कशा एक्झाम सिक्स हंड्रेड मार्क्सात आयला चिके स्टुडंट फ्रेंडली झाला अत सह सब्जेक्ट म्हणजे बोरचंद तो एसपीओ एम म्हणजे सेल्फ बेस्ड ऑनलाईन मॉड्यूल चोन आता सह सब्जेक्ट असं या सह सब्जेक्टा भीतरी तुमगेले टफेस्ट सब्जेक्ट खंचे शिले आणि हज्ज प्रिपरेशन्स तुम्ही कशे केले हा न्यू स्कीम ऑफ इन्स्टिट्यूटाचे आमगेले न्यू स्कीम आयले हा ಅಂತ मागेले ग्रुप टू फूड क्लियर जाऊन आशिले सो मागेले तीन सब्जेक्ट मात्र वरलेले तंतो माका टफेस्ट आशिले ए स्ट्रॅटेजिक फायनान्स मॅनेजमेंट फूड ऍडवांस फायनान्शियल मॅनेजमेंट असं ते ऍक्च्युली मस्त जना इंटरेस्टिंग सब्जेक्टची मस्त प्रॅक्टिकल ते uh, मागेल चॅलेंज कसं म्हणाय प्रॅक्टिस करच्या हा चिकी माक्षेत एग्जाम टेस्ट uh, पेपर ते दिवचेन परत चिकेच हा आ, एक लेजीनेस दाखिल्ले <laughs> तशी त्या पेपर मग टफ जल्ले गेल्या म्हणजे एक्झाम सिनारी येऊन तुम्ही बरोचे जत्ता नाशिल त्या पेपर इझी असले वर हे पळेल हा मग ते, ते बरोचे जत्ता नाशिले <laughs> एक्झाम सिच्युएशन <आं> तू <laughs> त्यांचे मिगेल गेले होड चॅलेंज आशिले शीला। आशिल्ले तू इझी पेपर म्हणतात त्याने हाय स्कोरिंग वर त्यांची असत जे मग हा त्याचे निमित्त पुढे एक पण फेल वर चालला सो हा बैसून पळेल मग चूकी कसं नाही म्हणून तशे पळयताना हे पेपरात तू पुरे जे एक्झेमशन हडयता ती हा बेसिक स्कोर कोर्च टफ जात आशिले तशी हा हा हे आता कसं चेंज अंत कोर का म्हणून येऊन हा डिसाइड केले पळले कसं चू की म्हणून बाई प्रॅक्टिकल प्रॅक्टिस ना मागले हे पण हा प्रॅक्टिस चढ केले जाले तिथे प्रॅक्टिस केले आणि देवा देवी तांतूच हायस्ट स्कोर मिळला ह्या पंत वाव रियली uh, इंस्पिरेशनल अँड

ये या एग्जामा बिकॉज टू मी या अटेम्प्ट ऑन ग्रुप 1 बरे इले ग्रुप 2 ना बट स्टील तुम हज बगे कुंगल कसेले आयडिया अभिप्राय ओपिनियनस मल्टी मल्टीडिसिप्लिनरी केस स्टडी नाही एक ग्रुप असले मी हज बगे चढ मक माहित ना जळडीची एक मल्टीडिसिप्लिनरी केस स्टडीज एग्जाम आई मीन लायक रीते एक क्लियर जाओ का म्हणे प्रत्येक सब्जेक्ट नॉलेज नॉलेजस का अट फॉर एग्जांपल आते एक ग्रुप जळ म्हण सांगून ते बदी दवरचे जाय ना हे अटेम्प्ट करताना आमक ताजे एक मिनिमम नॉलेज ना अशी आमक वच जायना कला म्हणजे इंटिग्रे केस स्टडीज कशा असतात म्हणजे दोन तीन सब्जेक्ट वट टू घालन क्वेश्चन्स फ्रेम जाता ते तशे प्रत्येक सब्जेक्ट आम्ही म्हणजे हा एग्जाम जले ते विसरलो तशी जायना आमक ताजे नॉलेज एक एक मिनिमम बेस असुकाची जाता ओके आता एग्जाम टाइम म्हणजे युजुअली म्हणता कसं म्हणारी सगळे तुम्ही सी एजर नि महाभारत म्हणजे एक्झाम कुरुक्षेत्र तर ता एक्झाम टाईम अंतुल एक प्रेशर विंगडा लेवल जाऊन असता इट्स ऑल टुगेदर डिफरंट बॉल गेम त्या एक्झाम वेळाचे प्रेशर और लास्ट डे प्रिपरेशन बघे तुम्ही कसले विचार कर त्या खंडित तुम्ही सांगेल म्हणकेची त्या मस्त इम्पॉर्टंट जातात त्या कुरुक्षेत्र आम्ही <laughs> प्रिपरेशन एक एक टाइम मार्ग घेऊन असतात केलं जण स महिने दुकून वाजित असतात एक वर्ष दुकून वाजित असतात ते आम्ही आमगेले एक दो, दोन विषय असतात एक एग्जाम डे ते रिवीजन कश मी कशी करता आणि एक्झामात आम्ही कशी ते कामनेस मेंटेन करता एक कसं म्हणलं ते एक्झामा दिवस दीड दिवस मात्र मिळतात आम्ही रिव्ह आम्ही रिव्हिजन मस्त नमून कोर नसतात ती आम्ही मस्त बुक आम्ही नोट्स कोर नसतात ती मस्त पुरं असतात जे त्या दीड दिवसात आम्ही कसं कोरका म्हणून पुढे गोत असतो hmm. नानातले त्या दीड दिवसात पॅनिक जातात आता आमगेले इतलं बुक कस मग त्या पुरा रिव्हिजन करत मला जायना आम गोत्त असं की त्या लास्ट दीड दिवसात हा कसा वाजिता कसा नाही म्हणजे कसा मेन पॉईंट म्हणून आम्ही प्लॅन कर का हा कसे केले म्हणजे हा त्या दीड दिवसाचे एक टाइम टेबल पुढे रेडी करून घेतले हां हे पळता आता वाजिता मरे हां हे लास्ट दिवस पळो का जातले तसे कर का केले म्हणजे ना म्हटले रे सब्जेक्ट मस्त वास्ट असा एक्झाम्पल एफ फर्स्ट पेपर ताजे एक क्वेश्चन एक दीड दीड हजारा लागी क्वेश्चन असतात जे तसे आम्ही दीड हजार क्वेश्चन लास्ट दोन दिवसात पळोचे जायना कसा कसं का खंची इम्पॉर्टंट अथवा एक्झाम पॉइंटार कसं इम्पॉर्टंट म्हणून पळ ताज प्रकार आम्ही त्या दीड दिवसा स्ट्रॅटजी घालता तशीची एग्जाम एक्झाम बरे पंधरा मिनिट वाजूच्या मिळतात पेपर त्या कसं ते आम्ही अप्रोच कशी असं कशी एक्झाम हा बरेता हे खंची फर्स्ट बरोव कशी प्लॅन दोन्हीचे पेपर पुरा <laughs> <चांस था। laughs> आम पंत एक म्हणजे रे आमगे ते कशी म्हणजे एक बाउन्सर शे येऊचे वेळे चान्स असतात त्यांना कशी म्हणजे रे आम्ही आमगे कामनेस दवरका का ह्या पंत वर कोची एफ आर आणि एफ एम कम्पेअर केले ऑडिट मस्त एक लेवल चढ आशिले <laughs> एक पंताक म्हणजे मस्त भयंकर भा, करते ना ते कल म्हणजे रे तीन ते तीन घंटे कशी असते म्हणजे सगळे आमगेले एक स महिन्याचे एफर्ट इज एट स्टेक शे कला म्हणजे आणि स महिन वेट कर का कसं नाही एक चढ उण जल्यावर जर आम्ही कसं म्हणजे त्या काम दवर घेऊन एक अप्रोच म्हणजे हा इझी तुकून स्टार्ट करता कला म्हणजे खं तरी इझी क्वेश्चन थोडे पुणी असतात mm. खं दुखून स्टार्ट करून आमगेल कॉन्फिडन्स बुस्ट करून ते तीन घंटा तशी अप्रोच करका का म्हणून हा सांगता बारीक uh, खुश झालं अभिषेक तुम्ही तुमच्या प्रिपरेशन धरलेला तुमच्या कशी हँडल uh, प्रेशर हँडल कर धरलेला एग्जाम टिप्स

मस्त सपोर्टिव आशिल्ले कला म्हळ्यार म्हाका जर्नी मस्त एक स्मूद हाँ, हाँ hmm. Hmm. ना आशिल्ले कला म्हळ्यार हांव मल्टीपल अटेम्प्ट्स घेतला हांव फेलियर हांव पळयला त्या फेलियरान परत पुरो जेन्ना म्हाका लोट आशिल्ली ती हा म्हागेले स्पेशली हे फायनलाचे हे लास्ट ग्रुपांत म्हाका चिके स्ट्रगल जाल्ले तेन्ना मरे कोची पुरो जेन्ना वट्ट आशिल्ली ना जाता तूं गेले म्हणून प्रत्येक आमगेली कुटुंबेची आमकां म्हाका सपोर्टिव आशिल्ली ती मोटिवेटेड आशिल्ली ती दीमी दीमी ते युजली सांगतात त्यांनी परत डी मोटिवेट करतात ते तशी अशी म्हणून खंडित ना मग मस्त सपोर्ट मस्त जनान दिलाय मस्त धैर्य दिल्ले आणि आजी हा पुरा जनाक थँक्स सांगच्या इष्ट पावता हा मस्त ग्रेटफुल अस था, की त्यांनी पुरा मग इतल सपोर्ट केला आज कसं हे अस प्रत्येक लँक क्रेडिट वस खुशी झाला अभिषेक तशीची अनिमुखार वेल्यूच्या सी ए स्टुडंट्स अशा पुरा

केलो पण मस्त टफ जाता सिच म्हणजे रे ते आमगेल कंट्रोल आता कोण बाहेर वचे जाता इमोशन्स आमक हे करता जले कसने असले रे आम्ही ते गिव अप मारचे ना आम्ही आमक कसन जाऊ का आमगेल गोल कसने ते अचीव कोरनो सोडका कला मला ते अचीव केल दिवसो इतले खुश जाता ते इट्स वर्थ इट त्यांचे सांग सांगचे इष्ट पावत आणि अकेरीचा प्रश्न अभिषेक कसा म्हणला रे तो आज सीए जलेलास एक स्थान मान पाविलाच जात तरी आणि मुखावर तुम्ही कसं झालं प्लॅनच फॉर द फ्युचर पर्सनली तशी प्रोफेशनली प्लॅन म्हणून सांगले आता रिझल्ट पहि राहील हा आणि का ते मुमेंट एन्जॉय करता सर रॅदर दॅन थिंकिंग अबाउट माय फ्युचर जर एक रफली हा प्लॅन केला हा आता एबीबी काम करता सर करंटली हा आता थं कंटिन्यू करूया म्हणून लेखला चढ आलोचना आणि जाय नि केलं म्हणजे हे आणि एक वार जाय नि मग रिझल्ट येऊन मग ते आणि कम्प्लीट हा वही हा सीए जल्ला म्हणून ते खुशेन तू हा अस आणि ताज्या पैसे चड कसा ने आता मस्त लेख आणि तुगेल खुशी तुगेल पॉझिटिविटी रिअली मस्त इन्फेक्शन म्हणता ಮಸ್ತ್ುಶ ಜಿಲ್ಲಾ ಪ್ಲೇಸ್ ಆಜಿ ಓಪರ್ಚುನಿಟಿ ದಿಲ್ ತಲೆ ವಿಶ್ವಕೋಂಕ್ರಾ ಧನ್ಯವಾದ ಇಷ್ಟ ಪಿ ಇವ್ಯೂ ಗೋಕುಲಣ್ಣ ತ್ಯಾಂಕ್ಸ್ಟಾ ಡಿ ಅಭಿಷೇಕ ಕಾಮತ್ ಹಂಗೇ ಸಂದರ್ಶನ ಆ ವಿಶ್ವಕೋಕಣ ಸಾಧಕೃತೂರ್ವಕ ನಮನಿ ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಕಡಾ ಲೈಕ್ ಶಸ್ಕ್ರೈಬ್ ಕಮೆಂಟ್ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾತಾ ಸರ್ವ ಜನ ಧನ್ಯವಾದ ಸರ್ವೇ ಭವಂತು ಸುಖಿಹ